सेतु अभ्यास इयत्ता चौथी दिवस 22वा विषय मराठी। मराठीमध्ये चित्र निरीक्षण करून लेखन करणे हा घटक आहे। आज आपण चित्र पाहूया। चित्राचं निरीक्षण करायचं आहे नीट। पहा काय दिसतंय चित्रामध्ये, भाजीवाले आहेत हो की नाही। आता या चित्रामध्ये काय दिसत आहे, कोण काय करत आहे याविषयीची माहिती लिहायची आहे। भाजीवाले भाजी घेऊन बसलेले आहेत। मग आता कोणकोणत्या भाज्या दिसत आहेत तुम्हाला? भाज्यांमध्ये टोमॅटो, कांदे, बटाटे, पालेभाज्या हे दिसत आहे। आणखी काय वाटतं आहे पहा या चित्राविषयी। आता ज्यावेळेस आपण चित्राचं वर्णन करतो त्यावेळेस चित्रात काय दिसत आहे आणि कोण काय करत आहे हे तर लिहायचंच, शिवाय ते चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आला ते पण लिहायचं। कदाचित तुम्ही असंच भाजी बाजारात गेला असाल आणि अशाच दुकानामध्ये भाजी घेतली असेल, तो प्रसंग आठवला असेल, लिहायचं मी देखील असंच भाजी बाजारात गेलो होतो, तेव्हा मी हे घेतलं, मी ते घेतलं। या प्रकारे तुम्ही चित्राचं वर्णन वाढवू शकता। आता हे वर्णन लिहायचं कसं पहा। चित्रात भाजीवाले भाजी घेऊन बसले आहेत। एक एक वाक्य एका एका ओळीला लिहायचं। टोमॅटो, कांदे, बटाटे, पालेभाज्या विकण्यासाठी ठेवल्या आहेत। भाज्या मोजण्यासाठी वजनकाटा आहे। याप्रमाणे एक एक वाक्य एका एका ओळीला लिहायचं। आता हे चित्र पहा। या चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि या चित्राविषयी माहिती लिहायची आहे। त्याचबरोबर हे चित्र पाहिल्यावर तुमच्या मनात काय विचार आले ते विचारसुद्धा लिहायचे आहेत। गेला आहात ना तुम्ही अशा दुकानामध्ये, तर या चित्राची माहिती तुम्हाला 5 ते 6 वाक्यांमध्ये लिहायची आहे। त्यानंतर या चित्राचंही निरीक्षण करायचं आहे आणि या चित्राविषयी तुमचा अनुभव लिहायचा आहे। चित्राची माहिती लिहून तुम्हाला तुमचा अनुभव लिहायचा आहे, म्हणजे तुमच्यावर असा प्रसंग कधी आला आहे का, त्यावेळेस काय काय गंमत आली हे तुम्ही या चित्राच्या आधारे लिहायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात जायचे आहे, काय काय वस्तू आणायच्या याची तुम्ही तुमच्या मनाने यादी बनवायची आहे। हा अभ्यास तुम्हाला मराठीचा करायचा आहे। दोन्ही चित्राचं वर्णन करायचं, दुसऱ्या चित्राविषयी तुमचा अनुभव लिहायचा आणि किराणा मालाच्या दुकानातून आणणाऱ्या वस्तूंची यादी बनवायची। हा तुम्हाला आजचा मराठीचा अभ्यास आहे। विषय गणित गुणाकार। आज आपण उदाहरण तयार करून मग गुणाकाराचं गणित सोडवणार आहोत। पहा, आता उदाहरणासाठी आपल्याला माहिती दिली आहे एका बरणीत 42 गोट्या, बरण्या 7। मग आता गुणाकाराचं उदाहरण तयार करताना काय करायचं? एका बरणीत 42 गोट्या आहेत, तर अशा 7 बरण्यात एकूण किती गोट्या भरता येतील? तर अशा हा शब्द वापरला म्हणजे याच प्रकारच्या, असा त्याचा अर्थ होतो की आपलं गुणाकाराचं गणित तयार होतं। म्हणून गुणाकाराच्या उदाहरणात तर अशा किंवा त्याचप्रमाणे असे शब्द वापरायचे, म्हणजे आपल्याला उदाहरण बनवायला सोपं जातं। आता या पुढील माहितीवरून पहा उदाहरण बनवायचं आहे। एका टेम्पोमध्ये 68 पोती, असे 8 टेम्पो। आता कशी माहिती होईल तयार पहा, उदाहरण कसं तयार करायचं। एका टेम्पोमध्ये 68 गव्हाची पोती आहेत, तर अशा 8 टेम्पोंमध्ये मिळून किती होतील? झालं उदाहरण तयार। याचप्रमाणे खालची दोन्ही उदाहरणं तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करायची आणि सोडवायची आहेत। आता इथे काय करायचंय पहा, तुम्हाला 2, 3 आणि 4 हे अंक दिलेल्या चौकटीत एक एकदाच वापरून गुणाकाराची उदाहरणे तयार करून सोडव। आता एक एकदाच वापरायचेत, म्हणजे 2, 3 आणि 4 यापासून आपल्याला 2 संख्यात बनवायच्या। पहिली पहा 23 बनवली तर त्याला गुणिले 4 करायचं, 34 बनवली तर गुणिले 2 करायचं, समजा 42 बनवली त्याला गुणिले उरलेली संख्या करायची। याप्रमाणे तुम्ही हेच अंक खाली उदाहरण तयार करण्यासाठी वापरायचे आहेत आणि उदाहरणं सोडवायची आहेत। आता ही 5 उदाहरणं तयार करून तुम्ही सोडवली की त्यानंतर जे उत्तर आलेत की नाही उत्तरं, त्या उत्तरांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आली ते उत्तर खाली पहा लिहिलं आहे। सर्वात लहान संख्या असलेले उत्तर तिथे लिहायचं आणि सर्वात मोठी संख्या उत्तर कोणाचं आलं आहे ती मोठी संख्या उत्तर त्या खालच्या ओळीवर लिहायचं आहे। अशा प्रकारे पहा गणिताचा अभ्यास सोडून
पूर्ण करायचा आहे। तुम्हाला आणखी गुणाकाराची उदाहरणे तयार करावीशी वाटली तर ती सुद्धा तयार करा। सब्जेक्ट इंग्लिश रिडल्स। रिडल्स मीन्स कोडी। आता मी तुम्हाला कोडी सांगणार आहेत, तुम्ही उत्तर सांगायचं आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे कोड। पहा, आय लिव्ह इन जंगल, आय एम क्लेवर, माय नेम बिगिन्स विथ एफ, हू एम आय, आय लिव्ह इन जंगल, मी जंगलात राहतो, आय एम क्लेवर, मी हुशार आहे, अँड माय नेम बिगिन्स विथ एफ, माझं नाव एफने सुरू होतो। सांगा सांगा, पटकन सांगा, कोण आहे? करेक्ट, फॉक्स। नाव नेक्स्ट रिडल्स, यू ओपन युअर माउथ टू डू इट, इट शोज यू आर स्लीपी, वॉट इज इट? आपण तोंड उघडतो पहा हे करण्यासाठी, ज्यावेळेस झोप येते आपल्याला त्यावेळेस आपण तसं करतो। सांगा सांगा, लवकर सांगा, वॉट इज इट? करेक्ट, यॉन। नेक्स्ट, माय नेम बिगिन्स विथ झेड, झेडने सुरू होतं, इट राइम्स विथ हिरो, हिरो या शब्दाचा रायमिंग आहे। हू एम आय, सांगा बरं कोण आहे, सांगा बरं झेडवरून कोण? हिरो अँड झिरो, करेक्ट। रे पहा, आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड, आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अन ॲनिमल, देअर इज टी इन माय नेम, हू एम आय? पहा, मी उडतो पण मी पक्षी नाही, मला शेपटी आहे पण मी प्राणी नाही, आणि माझ्या नावामध्ये टी आहे, सांगा बरं कोण? सांगा पटकन। करेक्ट, काइट, इट्स अ काइट। आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, हू एम आय? सांगा, हॉर्ससारखा दिसतो मी, माझ्या अंगावर ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स असतात, म्हणजे पट्टे असतात, बरोबर ओळखलं, इट्स अ झेब्रा। सोल्व द रिडल्स बाय युझिंग द गिवन डिस्क्रिप्शन। पहा, आपल्याला तीन शब्द दिले आहेत, खाली तीन वाक्यांमध्ये ते आपल्याला घालायचे आहेत, म्हणजे पहा, कॅरट, एअर आणि बँक, तीन उत्तरं आहेत ही, खालच्या तीन प्रश्नांची ही तीन उत्तरं आहेत। आता कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे ते आपण पाहूयात। आय कॅन फील द रूम बट आय टेक अप नो स्पेस, हू एम आय? पहा, मी पूर्ण रूमभर असते पण मी अजिबात जागा घेत नाही, सांगा बरं काय? एअर, बरोबर, एअर म्हणजे हवा, पूर्ण रूममध्ये असते पण कुठे आहे, जागा घेते का ती? नाही। नेक्स्ट, आय एम पिंक इन कलर अँड आय वेअर अ ग्रीन हॅट, आय शूड लाईक अ पॅरट, हू एम आय? काय असतं पिंकमध्ये आणि ग्रीन हॅट घातल्यासारखी दिसते, वॉट इज इट? कॅरट। अँड लास्ट, आय हॅव ब्रँचेस बट आय एम नॉट अ ट्री, पीपल कॅन टेक अँड गिव मनी, हू एम आय? माझ्या ब्रँच असतात, माझ्या शाखा असतात पण मी झाड नाही, आणि लोक माझ्याकडे पैसे देतात, माझ्याकडून पैसे घेतात, कोण आहे मी? बँक। आय लिव्ह इन फॉरेस्ट, आय एम द किंग ऑफ फॉरेस्ट, हू एम आय? कोण आहे किंग ऑफ फॉरेस्ट, जंगलाचा राजा कोण आहे? येस, लायन, करेक्ट। नेक्स्ट, आय हॅव हेड अँड टेल बट आय एम नॉट अन ॲनिमल, यू कॅन बाय अ चॉकलेट बाय युझिंग मी, चॉकलेट आपण कोणामुळे विकत घेऊ शकतो? करेक्ट, इट्स अ। नेक्स्ट, वॉट यू विल फाइंड वन्स इन अ इयर, ट्वाईस इन अ वीक बट नॉट इन अ मंथ, असं कोणतं अक्षर आहे जे इयरमध्ये एकदाच येतं, वीकमध्ये दोनदा येतं, मंथ या शब्दात येतच नाही? पहा बरं,
पहिल्या शब्दामध्ये एकदा येतं, दुसऱ्या शब्दामध्ये दोनदा येतं आणि तिसऱ्या शब्दात येतच नाही. करेक्ट, इट्स अ ई. व्हेरी नेक्स्ट, आय एम ब्लॅक इन अ कलर अँड आय एम अ बर्ड. हे तर सोपंच आहे, ब्लॅक कलरचा बर्ड कोणता? करेक्ट, क्रो. नेक्स्ट रिडल्स, व्हेन आय एम चाइल्ड आय एम ग्रीन, व्हेन आय एम ओल्ड आय एम येलो, आय एम अ किंग ऑफ फ्रूट्स. लहान असताना मी हिरवा असतो, मोठा झाल्यावर पिवळा होतो आणि मी फळांचा राजा आहे. कोण? करेक्ट, मँगो. नेक्स्ट, आय हॅव फोर लेग्स बट आय कांट वॉक. मला चार पाय आहेत पण मी चालू शकत नाही. व्हॉट इज इट? करेक्ट, इट्स अ टेबल. व्हेरी गुड. नेक्स्ट, आय हॅव अ लॉंग ट्रंक अँड स्मॉल टेल. आय लिव इन फॉरेस्ट. लॉंग ट्रंक सोंड आहे, लिव इन फॉरेस्ट. व्हॉट इज इट? करेक्ट, इट्स अँड एलिफंट. नेक्स्ट, सविता हॅज फोर डॉटर्स. सविताला चार मुली आहेत. ईच ऑफ हर डॉटर हॅज वन ब्रदर. त्या मुलींना प्रत्येकीला एक भाऊ आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन डज सविता हॅव? मग सविताला, सविताची एकूण मुलं किती? पहा, चार मुली आहेत, त्यांना एक भाऊ आहे. मग किती मुलं होतील सविताला? फाय चिल्ड्रन. नाव यू राईट ऑल द रिडल्स इन युअर नोटबुक अँड मेक मोर रिडल्स. तुम्ही ही सर्व कोडी तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत उत्तरासहित, आणि आणखी अशी कोडी बनवून तुमच्या मित्रांसोबत हा खेळ खेळायचा आहे. आला इंग्रजीचा अभ्यास लक्षात? विषय परिसर अभ्यास, आपले कपडे. पहा, वर्षभर हवामान सारखे नसते. हवेतील या नियमित होणाऱ्या बदलामुळे वर्षाचे तीन भाग पडतात, त्यांना ऋतू म्हणतात. आता ऋतू माहिती आहे तुम्हाला, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू आपले एकामागून एक सतत येत असतात. ऋतूनुसार निसर्गात आणि परिसरात बदल होत असतात. माणूस आणि इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूंचा मोठा परिणाम होत असतो. प्रत्येक ऋतुमानानुसार आपण आहारात बदल करतो आणि वेगवेगळे कपडे वापरतो. तर आता ऋतुमानानुसार आपण कोणते कपडे वापरतो ते पाहूयात. आता उन्हाळा. उन्हाळा या ऋतूमध्ये पहा, उष्णता असते, खूप गरम होते, खूप घाम येतो, उकडा होतो. मग अशा वातावरणात आपण पातळ व सुती कपडे वापरतो. ऊन लागू नये म्हणून टोपी घालतो. असे आपले उन्हाळ्यातले कपडे आहेत. आणि सुती कापड हे कापसापासून तयार करतात. आता दुसरा ऋतू घेऊया, पावसाळा. पावसाळ्यात आपण काय करतो? पावसापासून बचाव व्हावा म्हणून छत्री, रेनकोट, गमबूट वापरतो. असे हे पावसाळ्यातले कपडे. त्यानंतर आता हिवाळा. आता हिवाळ्यामध्ये काय असते? खूप थंडी वाजते म्हणून आपण लोकरीचे उबदार कपडे घालतो. उबदार कपडे म्हणजे स्वेटर, कानटोपी, हातमोजे, मफलर, अशा प्रकारचे कपडे वापरतो. अशा प्रकारे ऋतुमानानुसार आपले कपडेसुद्धा बदलतात. आता प्रश्न पाहूया. हिवाळ्यात आपण जसे उबदार कपडे वापरतो तसे कपडे उन्हाळ्यात वापरले तर काय होईल? पहा, स्वेटर, मफलर, कानटोपी हे जर उन्हाळ्यात घातलं तर काय होईल? पहा, ते लिहायचं आहे तुम्हाला. घरातील पाळीव प्राणी तसेच गायीगुरे यांचे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी तुम्ही काय कराल? काय करता येईल ते तुम्ही लिहायचं आहे. तुमच्या मनाने उपाय सुचवा. त्यानंतर चित्र पाहायचं आणि त्याखाली ऋतूंची नावे लिहायची. हे पाहिले आपण कोणत्या ऋतूमध्ये हे कपडे आपण वापरतो. त्या त्या चित्राखाली त्या ऋतूंची नावं लिहायची. आणि खाली पहा, पावसाळ्यात आपण रेनकोट वापरतो ते कशापासून बनवलेले असतात ते लिहायचं आहे. आणि का ते लिहायचं आहे, म्हणजे ज्यापासून बनवतात त्याचपासून का बनवतात ते लिहायचं आहे. आता इथे पहा, सानियाला थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जायचं आहे. मग तिथे वापरण्यासाठी तिने खालच्या चित्रांपैकी काय काय सोबत न्यावं असं तुम्हाला वाटतं? त्या चौकटीत खूण करायची आहे. पहा, थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे सहलीला. हे लक्षात घेऊन तुम्ही चित्र निवडायची आहेत.
त्यानंतर पहा आपण नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळवलेली आहे, पूर, भूकंप, दुष्काळ याप्रमाणे. आता आज तुम्ही काही प्रश्न देते, ते प्रश्न वहीमध्ये लिहायचे आहेत उत्तरासहित. नैसर्गिक आपत्तीचे दुष्परिणाम कोणते, जेवढे दुष्परिणाम होतात आपत्ती आल्यामुळे ते दुष्परिणाम लिहायचे आहेत. पुढे पाऊस थांबला नाही तर काय होईल, पहा कल्पना करा पाऊस नाही थांबला तर काय होईल, ज्या ज्या गोष्टी होतील त्या सर्व लिहायच्या आहेत. आणि सुनामी म्हणजे काय, तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं होतं सुनामी म्हणजे काय होतं नेमकं, ते तुम्ही लिहायचं आहे. आठवत नसेल तर आठवा, समुद्रामध्ये मोठ्या लाटा येतात ते चित्र दाखवलं होतं तुम्हाला, तर ते लिहायचं आहे तुम्ही. आणि आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे.